नमस्कार, गोवा टुडे ते दत्तराज नायकाचो येवकार. सविस्तर खबरां आदीं हेडलायन्स. सीझेड एमपी जनसुनावण्यांक बोवाळ, आमदार पंच राजकारणी एनजीओंचो विरोध. जनसुनावण्यो कायद्याक धरून ना, 150 लोकांक कित्याक, प्लान सुचोवण्यो उरल्यो कडेक. रामसेतू प्रकल्पा उपरांत पुराय भारतीय महासागराचो अभ्यास करता एनआयओ. 90 दिसांच्या क्रूज मिशनात महासागरातल्या जेनोम्स मायक्रो न्युट्रियंट्सांचो अभ्यास. कोलकातांत मोदीचे महारॅलीन बंगालात प्रचाराचो बीजेपीन फोडलो नाल. 2 मायाक ममताचो खेल खत्म. सोनार बंगला असल परिवर्तनाचे मोदीचे उतर. मिथून बीजेपी. गोयांत सरकार ना आनी विरोधी पक्षूय ना. पक्षांतरांचो गोयाक रोग. विधानसभेक 20 ते 25 कॅन्डिडेट घालपाची शिवसेनेची तयारी. शिवसेनेचो खासदार संजय राऊत उलयलो. आनी मोपा एअरपोर्ट लिंक रोडाक शेतकारांचो विरोध. काजू आंब्याच्यो बागायती मारून रस्तो करूंक दिवचे नात. बळजबरी केल्यार गांव ओगी रावचो ना. आंदोलनाची शिटकावणी. सीझेड एमपीचे जनसुनावण्यांक एक्टिविस्टांचो बोवाळ. मडगांवां रविंद्र भवन, पणजे कला अकादमींत आदेशभर गोंदळ. एक्टिविस्टां बरोबर मडगांवां आमदार विजय चर्चिल रेजिनाल्ड, पणजे आपाचे राहुल मांबरे सिसील. जनसुनावणी फुडें धुकलात म्हूण आर्गुमेंताक पेटले. जनसुनावणी कायद्याक धरून ना, उक्त्यार घेवची म्हूण मागणी. जनसुनावणी 150 लोकांक मर्यादीत कित्याक काय म्हूण प्रस्न. प्लानाचेर सुचोवण्यो उरल्यो कडेक. I request all the participants to help their fellow participants in speaking. Please come forward and talk as and when your opportunity comes. पणजे कला अकादमीत जनसुनावणेक आयले कडेन बीजेपीचो सांत आंद्रेचो आमदार फ्रांसिस सिल्वेराचेर दबाव. सिल्वेर म्हणटा तोय खंय लोकां बरोबर. हांव नको ते लोक म्हणटात. लोकांक जे रेजिस्टर आसले ते भायरूच आसा. आतां तांकां भितर घेवंक ना. सुमारे 100 सुमार लोक भितर आसा. तो वेन्यू चेंज करपाचे व्हडलें कांय नासलें. पब्लीक हियरींग जाता आसलें. लोकांक तर एंट्री केल्ली जाल्यार पब्लीक हियरींग जाता आसलें. आनी लोकांक भितर घेवंक ना म्हणून प्रॉब्लेम जाता. म्हाजे स्पिकराचें नांव आसा मरे. हांवें रेजिस्टर केलां म्हणून म्हाका भितर गेलां ना जाल्यार म्हाका आनी खंय भितर घेता. तुमी उलयतले खंय आनी कांय. लोकां बरोबर आसा ना रे. हांव कितें उलयतलो लोकां बरोबर. तुमी सीएमाक बी कॉन्टेक्ट केलो सकाळीं जेन्ना तुमकां कळ्ळें लोकांक अलाव करूं ना तेन्ना. ना, हांवें कॉन्टेक्ट करूंक ना. तुमी उलयतले सर सीएमा कडेन. हांव सीएमा कडेन उलयतलो. पोर्ट मिनिस्टर कडेन उलयतलो. एनवायरमेंट मिनिस्टर कडेन पोस्टपोनमेंट केलें जाल्यार आनीकूय आमकां लोकांक हियरिंगाक घेवपाक मेळटलीं. उलोवपाक मेळटलें. आमचे कितें व्यूज आहाय ते सांगपाक मेळटले. सीझेड हांव वेलकम करतां. सीझेड एमपी वेलकम करतां. बरो प्लॅन आसा. पूण एसपी हें पळय पोर्ट एरिया लिमीट आसा ती काडपाक जाय. डिलीट करपाक जाय. सांगूंक ना कित्याक म्हाजे एरिया म्हाका लागता म्हूण हांवूच येयलोलो. हांव दुसऱ्याचे हांव कांय सांगपाक शकना. ही सुनावणी खंय सरकाराची नाटकां. सगळ्या जाळवणदारांक विश्वासान घेवन खंय गांवकारांच्या संमतीन नवो प्लान करचो. कन्सिडरेशन पोस्टपोन द हियरिंग ऑर स्क्रॅप द हियरिंग एंड स्टार्ट द प्रोसेस ऑल ओव्हर अगेन. आज जर पब्लीक हियरिंग आसा जाल्यार सगळ्या पब्लिकान भायर सरकारान कित्याक दवरले. हे पब्लीक न्हय, हे कितें पाकिस्तानच्यान आयल्या, बांगलादेशान आयल्या, सरकारान जाप दिवपाक जाय. पब्लीक हियरींग म्हणल्यार सगळ्या पब्लिकांक रायट आसा वचपाक, उलोवपाक, आयकपाक. म्हणल्यार तो पब्लीक हियरींग. आज जे आमी थंय मिटर गेले, सगळ्यांनी निशेध नोंद केला. ही जी मिटींग आसा, हो जो ड्रामा आसा कला अकादमीन आज घडला, सरकारान घडयला, ताका आमी कशें मान्य. आमी प्रोटेस्ट लॉन्च केला. हो जो ड्रामा आसा तो इलिगल आसा. तेन्ना सरकारान परत जे प्लॅन काडल्या ते प्रत्येक गांवांत धाडचे, पंचायतीन धाडपाक जाय. तांचे अप्रुवल घेवन मागीर हे पास जावपाक जाय. तो उपरांत मी एक वट रावन हे पास करून दिवचे ना. डिमांडेड दॅट दे हॅव टू कॉल अ पब्लीक मिटींग. टील देन वी वील नॉट स्टॉप. विलेज वाईज प्लॅन हॅज टू बी. लेट द विलेजेस मेक द प्लॅन. लेट एव्हरी विलेज मेक द प्लॅन. वाय सम सेंट्रल ऑथॉरिटी इज मेकिंग द प्लॅन. सो दॅट इज ऑल्सो व्हायोलेशन ऑफ द पंचायती राज. व्हायोलेशन. If need be, we will file a PL. But at the moment, we have asked for a public hearing after giving proper notification. मी सरकारचे एजंट नाही. हांगा लोक
पंच आहत सरपंच आहत ये लोकांक भितर वचूंकूच जाय कसले पब्लीक हियरींग हे पब्लीक हियरींग म्हणजे हा ते पब्लीक रिप्रेझेंटेटीव तरी आसपाक जाय पब्लीकाक भायर दवरलाय तुमी इट इज नॉट फेर आनी पब्लीक हियरींग थिंग दाखयताय कोण ना म्हूण आनीक भायल्यान लोक आहा इट इज ऑल्सो नॉट फेर सो हांव मुगे इदर यू हॅव टू पोस्टपोन हांव कितें सांगलां पंचायतान प्लॅन धाडले तो प्लॅन एडियर करे दॅट इज द वॉयस ऑफ द पीपल करेक्ट एब्सोल्युटली करेक्ट सर सो तें दोतोर कोण ना जाल्यार तुमगे हियरींग आम नाका वी आर ऑब्जेक्टींग टू दीस टायप ऑफ दीस इज द फ्युचर ऑफ गोवा ओपोजिशनचो आवाज गोंय राखण दवरपाचो जो आवाज आसा तो सरकार हो सप्रेस करता हेचे एकूच कारण की मोदीची जे क्रोनी कॅपिटलिस्ट क्लब आसा तांकां हें गोंय ते दिवपाक सोदता ह्या सगळ्या घडणुकेचो आमी निशेध करतात आमचो सीएलपीचो लिडर थंय लीड घेवन तेणे मडगांवांक रवींद्र भवनाक लोकांचो साथ दिल्लो आसा हांगाय आमचे थोडे ऑफीस बेरर्स आसात आनी ते कित्याक सप्रेस करतात म्हणटा ते कळना प्लान आनी सुनावण्यो हरकती उरल्यो कडेक लोक आनी एक्टिविस्ट सुनावणेच्या नांवान बोवाळ घालूंक उरलो सुनावण्याक भितर बोवाळ भायर राडा तेच परिस्थितींत सीझेडएमएन दोनूय सुनावण्यो कश्यो बश्यो तडीक लायल्यो नोटिंग्स केलीं रिपोर्ट केलो रिपोर्ट सरकाराक वतलो वीच वॉज कंडक्टेड साउथ गोवा वी हॅड रजिस्ट्रेशन ऑफ टोटल 86 स्पीकर एन्ड 70 एज अ पार्टिसिपंट सो अकॉर्डिंगली टुडेज हियरींग वॉज कंडक्टेड फॉर हियरींग ऑफ ऑल दीस पीपल हू हॅड ऑलरेडी रजिस्टर्ड बाय 5 PM ऑन फ्रायडे अकॉर्डिंगली the proceedings were initiated today and we were started the proceedings with a presentation most of the speakers and attendants participants who attended they objected for conducting the presentation saying that this is not a public hearing because the number for public hearing was restricted up to 150 and according to them it should have been given opportunity to all the people to participate and they claimed that there are large number of gatherings who had attended outside the premises of we had given enough opportunity to each of the speaker to come and speak and give their suggestion so that a proper record and duly minuted minutes are prepared by each and every speaker who were duly registered before us however all of them commonly stated that no one of the speaker want to speak and that only all the people should be allowed and only when then they can participate in such type of hearings accordingly the meeting was concluded by reading the minutes in both the languages and the meeting was accordingly concluded at 5:30 bureau report prudent रामसेतू प्रकल्पा उपरांत पुराय भारतीय महासागराचो अभ्यास करपाचो प्रकल्प गोयचे एनआयओक मेळा 9 दिसांच्या ह्या क्रूज मिशनांत एनआयओ महासागरांतल्या जेनोम्स आनी मायक्रो न्युट्रियंट्सांचो अभ्यास करतले प्रदुशणाचो दर्यांतले जिवावळीचेर परिणामाचो अभ्यास जातलो फुडें अन्न आनी वखदाक ह्या जिवावळीचो कसो उपेग जावंक शकता ताचो पुराय अभ्यास एनआयओ करतले यू सी द ओशन आवर ओशन दे आर प्लेइंग अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन टर्म्स ऑफ आवर क्लायमेट We have certain temperature, average temperature of the globe within a certain limit it is there. Carbon dioxide is there in a certain limit. So all of these things are controlled by ocean. This biological pump is controlled by this and is very much important for our survival. You need a lot of different kind of enzymes in the proteins. So like you have to fix nitrogen, nitrate you have to fix to make the increase the productivity so to fix them you have different kind of enzymes in the body they have different kind of proteins in the body so we are going to study those proteins available in the organic matter and that will tell you what type of environment is there how it is working we are going to work at cellular level to see kya hoga ki suppose you are increasing because of pollution activity lot of metals you are putting in the ocean and so many things are happening so to survive them themselves they will change their this organic activity they will change this proteins
because protein act as a catalyst. So they will try to change. This type of a study you can do entire Indian Ocean. You can tell about how the entire ecosystem is working. Similarly, once we do map the entire Indian Ocean for their DNA, RNA, genomes and genomics and proteomics, protein study along with the metals, nutrients and micronutrients, it will form a big library, and that will be utilized for further development of drugs, to extract drugs for pharma industry, cosmetics, for pharmaceuticals you can extract compounds, you can utilize this for food pigments and all those things. So many things are there in the ocean. Till now what we know about the means biodiversity is only maybe 3% or 4% of the entire ocean. So this will not only provide the biodiversity, and you will know about the ocean, what kind of biodiversity existing, what is their RNA, DNA and all those things, which can be utilized for the benefit of human being later on. And I think I am very happy that first time India is also taking lead in the beginning itself. This is a 90 days cruise, our Sindhu Sadhana we are taking on, and the name of our ship. Okay. Ocean research vessel is there. So 30 scientists will be participating along with equal number of cruise members. We will be starting from Visakhapatnam and then moving towards the mouth of the Ganga, because Ganga Brahmaputra, you know, huge material they are bringing from the Himalaya and all those things. And then we'll come in this direction, what you see. We will go near the subduction area where Indian plate is subducting in this Andaman and Sumatra area. So that also we are trying to study, and we'll go all along up to 30 degrees south in front of Australia. And this is also very important because a lot of water comes from Pacific to Indian Ocean, surface water. We will take a zonal transect along 30 degrees south, and then we'll come back here. And from here we'll go to Mauritius, because you have to take the bunker, you have to take the food. So here we'll have three days break, and then again I will start the second leg, go up to border, means up to the outer extreme of Pakistan EG, collect the sample, you can see here, and then we'll come back to Goa. कोलकातांत मोदीचे महारॅलीन बंगालात प्रचाराचो बीजेपीन नाल्ल फोडलो. ममतान बंगालाचो विश्वासघात केला. 2 मायाक तिचो भ्रश्टाचार हिंसाचाराचो खेल खत्म. सोनार बंगला असल परिवर्तनाचे मोदीचे उतर. बंगालचो सुपरस्टार राजकारणी मिथुन चक्रवर्तीची बीजेपीत एंट्री. मोदीचे स्टेजीर मिथुन. ते वटेन बीजेपीचे शक्ती प्रदर्शनाक जाप दिवक ममताची सिलिगुडीत सभा. इस ऐतिहासिक ब्रिगेड ग्राउंड पर मुझे फिर एक बार आपके आशीर्वाद प्राप्त करने का अवसर मिला. स्वामी विवेकानंद जी का जन्म स्थान है, दूसरी तरफ नेताजी सुभाष बाबू का निवास स्थान है, एक तरफ महर्षि श्री अरविंदो का जन्म स्थान है, तो दूसरी तरफ डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी का जन्म स्थान है. बंगाल ने परिवर्तन के लिए ममता दीदी पर भरोसा किया था, आपके सपनों को चूर चूर कर दिया. आसोल परिवर्तन का विश्वास दिलाने आया हूं कि आपके लिए हम 24 घंटे दिन रात मेहनत से काम करेंगे. अब दीदी, हम तो हर किसी का भला चाहते, हम नहीं चाहते किसी को चोट आए, लेकिन जब स्कूटी ने नंदीग्राम में गिरना तय किया है तो हम क्या करें. भारत माता की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. आमदारांचे पक्ष बदलपाचो गोंयाक लागिल्लो रोग खंय ना करूंक गोंयांत शिवसेनाच जाय. गोंयांत सरकार ना आनी विरोधी पक्षूय ना म्हूण शिवसेनेचो राज्यसभा खासदार संजय राऊत गोंयांत आयिल्ले कडेन उलयलो. येता त्या विधानसभेक 20 ते 25 कँडिडेट घालपाची खंय शिवसेनेची तयारी.
गोयचे ओपोजिशनातल्या काय जणांची खय शिवसेनेकडेन सोरीक चालल्या। आधुनिक गोव्यातलं वातावरण देशातल्या इतर भागापेक्षा खूप मोकळं दिसत आहे मला। आता राजकारणाचं मला फार माहीत नाही, पण आता महानगरपालिका निवडणुका या संदर्भात आम्ही ठरवलं की शिवसेनेने त्यात पडू नये, विधानसभेची तयारी करावी आणि आमचे लोक करत आहेत। मी काल आणि आज आमच्या बैठकांमध्ये तो आढावासुद्धा घेतला। विरोधी पक्षाने ज्या पद्धतीचं काम करायला हवं ते मला फार दिसत नाही। आपसारखे पक्ष परत कामाला लागलेले दिसत आहेत। आम्ही ज्या बातम्या वाचतो तेव्हा पुन्हा एकदा झाडू आलेलं आहे। झाडू मागच्या वेळेलाही होतं, निवडणूक आल्यावर परत झाडू येतो, सगळे येतात। शिवसेना स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरेल, निवडणूक लढेल, त्यानुसार आम्ही किमान 20 ते 25 जागा लढू शकतो स्वतंत्रपणे। कारण युतीचे आम्ही प्रयोग केले इथे, जोपर्यंत आम्ही पूर्ण ताकदीने निवडणुका स्वबळावर लढत नाही तोपर्यंत ते पक्षाचा विस्तार होणार नाही। आम्ही किती काळ मतविभागणी होऊ नये म्हणून प्रत्येक वेळेला गोव्या शिवसेनेनंच त्याग केला, त्याच्यामुळे पक्षाच्या विस्तारास मर्यादा पडल्या। गोव्यातल्या विरोधी पक्षातले अनेक नेते मुंबईला येतात, दिल्लीला येतात, आमच्याशी चर्चा करतात। त्यांनाही वाटतं आघाडी व्हावी, एक भक्कम आघाडी व्हावी। गोव्यामध्ये सुद्धा आम्हाला असं वाटतं जर आम्ही ताकदीनं काम करत राहिलो पुढल्या वर्षभर तर नक्कीच गोव्याची जनता आम्हाला यावेळेला स्वीकारल्याशिवाय राहणार नाही। ज्या प्रकारचं राजकारण मी इकडे पाहतो आहे की मला गोव्यात विरोधी पक्षच दिसत नाही। एका पक्षावरच्या तिकिटावर निवडून येतात आणि 24 तासामध्ये पक्षांतर करतात। हा गोव्याला एक रोग लागला गेला काही वर्षामध्ये, हा दूर करायचा असेल तर इथे शिवसेना ताकदीनं निवडून येणं गरजेचं आहे। आता कमर्शियल ब्रेक, रोखड्याच मिळूया। कोविड वाशिनाक हेल्थ आणि फ्रंटलाईन वर्करा परस लोकांचो रिस्पॉन्स बरो, तरी कोविडाचे वाशीन म्हटले की थोडे लोक अजूनही मातशे फाटी फुडें जातात। दुबाव पयस करूक प्रुडंट वॅक्सिन घेवपाची सगळी प्रक्रिया दाखयता। मणिपालाचो दोतोर शेखर साळकार तुमकां रजिस्ट्रेशन ते वाशीन घे मेरेन प्रक्रिया वॉक थ्रू वरवीं दाखयता। वॅक्सिनेशनाचेर खासा रिपोर्ट। वॅक्सिन घेवपाक जर कोणी आयलो पयली देन इट कम्स टू दीस रिसेप्शन सुरवातीक आमचे तेजे आधार कार्ड आसा काय ना, ते टेलिफोन नंबर बी सगळे सारखे पळयता सगळे आसा काय ना तेजे, अँड देन शी रिफर्स फॉर पेमेंट। सो आता पेमेंट करपाक दे टू शो द आधार कार्ड दाखोवपाचे, हांगा पयशे दिले, हांगा बरयला आमी रजिस्टर फॉर कोवीड वॅक्सिनेशन। ही कॉल्स आवट द नंबर 71, सो त्या वेळार तो मागीर भितर येवपाचो। हांगा पयली येता ती आफ्टर पेईंग हे सगळे बरयता, नाव ताजे, ताका खंयचे वॅक्सिन आमी दितले, ते आयची डेट केन्ना, पुढची डेट केन्ना, एवरीथींग इज रिटन। आनी तांकां नंबर दिता न्हय, तो नंबर आसा असो टोकन नंबर। अँड देन दीस इज द वॅक्सिनेशन सायट एक्चुअली। वन्स यू रजिस्टर डेट देन यू कम हियर टू द पेमेंट रायट थिंग दॅट फॉर्म, तो फॉर्म घेवन हांगा आयले, पोर्टलाचे तुजें नांव ते एंट्री करतात। वन्स इट इज ओके म्हण जालें की देन ते हांगा बसतात आपलो नंबर यो म्हणसर। वन्स दॅन नंबर इज कॉल्ड आउट देन वी टेक देम फॉर वॅक्सिनेशन। दीस इज द एरिया फॉर वॅक्सिनेशन। मागीर बसतकच मागीर घे ही सगळी वॅक्सिन्स आसा हांगा, दे आर स्टोर लायक दीस वॅक्सिन कॅरियर। फक्त एक एकूच काडटा भितरले वॅक्सिन, बिकॉज एकदां काडलें की 4 वरां भितर यू हॅव टू यूज, विदीन 4 अवर्स यू हॅव टू यूज। बाय 5:30 वी हॅव टू शो एवरी वन डी एच एसान वचून कितके आमी बायल वापरल्यो, कितके भितरले एखादी वेस्ट जाता सांगतलो। आफ्टर वॅक्सिनेशन घेतलें
की देन दे नीड टू सीट फॉर 30 मिनिट्स हंगा आम्ही परत एंट्री मारतो वॉट टाइम वैक्सीनेशन झाले लाईक वॉट टाइम दे कॅन गो हे सगळे करचे पडते 45 to 60 मधी ज्यांना को मॉर्बिड म्हणजे डायबिटीज असा प्रेशर असा ऑल दोज थिंग्स तांनी येऊ शकता अबव 60 एनीबडी कॅन कम एक्सेप्ट आम्ही दोन की गोळ्यो असतात चालू तुका एसिट्रॉम म्हणून आणि वॉरफारिन ह्यो जर गोळ्यो चालू असतात तर आम्ही त्यांचे पहिली ब्लड टेस्ट करतात आणि त्यांचे क्लॉटिंग टाइम जर लेस देन 3 मिनिट्स असा देन वी गिव्ह देम 3 मिनिट्स बंद झाला एक 2 दिवस पछि बंद करून मागीर घेऊचे पडतं 0.5 ml घेऊचे पडतं एक्सप्लेनेशन करता तांकां मागीर तांकां एक कार्ड दिता आमी वॉट सिमटम्स तुका कितें आसा जोर आयलो कितें आयलो आनी कितें क्रुसीन घेवपाची कितें घेवपाचें सो दे गीव हर ऑल दीस थिंग्स दीस इज लायक नेम एज कोविशिल्ड आयचो डोज फुडलो डोज केन्ना येतलो तो दीस थिंग्स इज टोटली गिवन मागीर हांगा इनस्पायट ऑफ म्हणजे तुवें इंजेक्शन घेतलें जाल्यारूय तुवें कोवीड एप्रोप्रिएट आपलो जो बिहेवियर आसा तो तसो दवरूंक जाय म्हणजे सोशल डिस्टन्सींग जाय मास्क घालपाक जाय हात धुवपाचे हे सगळें चालूच उरतले वॅक्सिन घेतले म्हणून आपण आतां कितेंय करूंक मेळटा अशें जावचें ना आनी केन्ना कोणाक कॉन्टेक्ट करपाचो खंयचो नंबर आसा कितें प्रॉब्लेम जाले जाल्यार खंय कॉन्टेक्ट करपाचें सगळें बरयल्लें आसा सो नेक्स्ट टायम दे डोंट हॅव टू रजिस्टर इन अ पोर्टल म्हणजे सेकेंड जे येतले तांकां बाबा तेन्ना ते कॅन कम डायरेक्टली शो दीस दे कम इनसायड टेक द पोर्ट कुपन घेवपाचें आपलो टायम आयलो की करपाचें वचपाचें सो प्रोविजनली सगळो टायम तुका फ्रॉम एंट्री टू द एक्झिट यू शूड बी एबल एटलीस्ट यू शूड कीप अराउंड 1.5 hour तरी दवरूंक जाय मोपा एअरपोर्टाच्या लिंक रोडाक शेतकऱ्यांचो विरोध सर्वे करपाक दिवचे ना म्हूण हे आदी तांणी आवाज काडिल्लो काजू आंब्याच्यो बागायती मारून रस्तो करूंक दिवचे नात खंयच्याच सरकारी अधिकाऱ्यांनी जबरदस्ती करून रस्तो करपाचो यत्न केल्यार गांव ओगी रावचो ना म्हूण तांची शिटकावणी आणि जे तुळसकवाडीक त्यांच्यानी एरोसिटीची जागा घेतली ताजी कत्तल केले ती त्यांची परत दिवपाक जाय आणि हो रस्तो तर आमकां नकाच नका आणि त्या रस्त्याक लागून आमचो ठाम विरोध असतलो कारण हे ह्यांच्यानी जे काय आजपर्यंत चालले चल्ले त्यांचे हे हे खूप पळयल्यात जाल्यार आम्ही जे मात्र थोडे ऑफिसरांचे पळयले पोलीस ऑफिसरांचे पळयले बडे फितावाल्याचे पळयले आणि तो डिप्युटी कलेक्टराचे पळयले साधारणशे ते आम्ही ज्यांना ज्या न्यूजार पळयता ओल्ड न्यूजार पळयता त्याच्या उपचार ते त्या न्यूजा वयल्यान म्हाका दिसून येईल की थोडं ह्यांच्यानी पाकिस्तानचे जसे हे करतात पाकिस्तानची जशी थोडी भूमिका पाकिस्तानची जी मिलिटरी करता जावं आणि करता तशी ही म्हाका ती आठवण झाली तर हे जे काय चल्ले हे ते बरोबर न्हू कित्याक जमनीक इतलो पैसो घालतना तुमकां रोड ना आमची जमनी जितके एअरपोर्टाक घेतले तांकां कोणाक विश्वासान घेवंक ना कोणी आज पर्यंत पैसे घेवंक ना आणि घेतले पैसे पळय तांकां कशे दिले ते हांव उलयना रेट बीन उलोवपाची गरजच ना कारण ते आता लोक म्हणटा की आमकां फसयले म्हणजे आज पर्यंत सगळे झाला ते चुकीचे झाले हा त्या हेतून आज आमचे खूपशे काजूचे धाकटे रोपे सगळ्यांनी हांगान उडयले दिसता त्यांच्यानी सर्वे करताना आणि आता ती व्हडली झाडां आसा पळय आंब्याची काजूची तर ती झाडांची आज फॉरेस्टर नंबर घालपाक येयले आम्ही त्या फॉरेस्टरांक सांगले आमच्या हेचेर नंबर घालू नका तुम्ही तुम्ही बाबडे तुमच्या वाटेन चला आमच्या झाडांक हात लावू नका आणि जर ते परत फाल्यां सकाळी पुलिसांक घेऊन जावं आणी कशा पद्धतीन जर आमच्या शेतान येतील जाल्यार आम्ही आमच्या झाडाची चांबडी त्यांना काढून दिवचे ना जर त्यांच्यानी चांबडी आमच्या झाडाची काढली तर त्यांना चांबडी काढून जवळयतले आम्ही हो आमचा शेतकऱ्यांचो अख्खो हे असा निराधार आणि पण अजूनही आमची बायला जी असतात न्ही ती एक काजींनी रेडी बसतात अजूनही कोण येऊ शकता कोणाक त्यांना अडवपाक येले जाल्यानी आणि आता आणि ती ओगी रावपाक ना पोलिसांनी एक सोशल मिडियाचेर पोस्ट घातलो आम्ही सर्वे केलो अरे कसलो सर्वे केला आणि कोणाक तुम्ही लाठीच्या कोणाच्या दबावान तुम्ही सर्वे केला सांगा भैया जसे कितें तुम्ही व्हडले आतंकवाद्यांना मारून येला कसे मरे हे गाव हे व्हडले शेतकरी तुमचेच मरे गाव भाव हे शेतकऱ्यांनी केन्ना आंदोलन केला हे शेतकऱ्यांनी केन्ना चळवळ केला हे शेतकऱ्यांनी केन्ना स्लोगना दिल्या
आणि ते बाबडे साधे बाबडे शेतात काम करून आपला उदरनिर्वाह करते आणि त्यांचे तुम्ही जोर जबरदस्ती केला, तुमच्या पोलीस बळाचा वापर केला आणि तो सर्वे फोर्सान केला आणि स्टेटस घालता जसे की तुम्ही वडले टँका मारून मिलिटंट आणि ते अतिरेकी मारून येला त्यांचे टँका मारून तुम्ही वडले फोटो घालता तसे घालता म्हणजे कसले अभिनंदन करून घेता तुम्ही स्वतःचे। आता पणजे VMS लॉ कॉलेजीनुय ग्रीन इनिशिएटिव्ह सुरू केला। कॉलेजीच्या कॅम्पसात टीचर आणि बाकीचे स्टाफान मिळून वेगवेगळ्यो भाजयो लायल्यात। प्रत्येकान असे बारीक बारीक ग्रीन उपक्रम सुरू करचे म्हणून संदेश। व्हेरी गुड इनिशिएटिव्ह ऑफ ग्रीन इनिशिएशन अँड ग्रीन इनिशिएटिव्ह विच इज वन ऑफ द मोस्ट एसेन्शियल थिंग विच इज रिक्वायर्ड इन नाव डेज। इट इज नॉट डेव्हलपिंग अँड मॉडर्न यूथ आर नॉट बट हियर is a good example where the modern youth teachers and non-teaching staff they are together cultivated this entire vegetables which you can see of different types of we have put 10 types of the varieties of the vegetables and which are meant for the on the commercial basis we are doing this and we are selling it to the public also staff and public anyway this is organic organization not inorganic no pesticide nothing of this sort it is in a natural form we are giving this and this green initiative will be developed to such an extent we are also having the beans this area you can see there is totally the beans are have been put up and that beans once it come it will be a commercial value it will get the law college law students also can start the green initiative and they can make it a profitable situation within the existing area and place this even though we are a law college we are not dealing with other things but during a pandemic and after that we thought that let us have some green initiative so then we started the agriculture activities mainly with respect to horticulture growing vegetables। बुलेटिन इतल्यार सोंपता। लाइव खबरांक फॉलो करात प्रुडंट वेबसाइट ट्विटर फेसबुक एप टाटा स्काय एप जियो टीवी एप चार चौगांत मास्क घालात डिस्टन्स राखात कीप वॉचिंग प्रुडंट देव बरें करूं। तुम्ही पळयतात प्रुडंट यू आर वॉचिंग प्रुडंट।